मित्रांनो, स्वागत आहे आपले आर्य आयुर्वेदिक मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण छोटे छोटे असे घरेलू उपाय या ठिकाणी आपण मी तुम्हाला सांगत असतो। अगदी छोटे छोटे पद्धतीने घरगुती आपल्याला छोटे छोटे आजारावर कसे उपाय करता येतील। तर मित्रांनो, खूप असे आपल्याला करण्यासारखे उपाय असतात, फक्त आपल्याला ते माहिती नसतात। तर त्या उपायाबद्दल मी तुम्हाला आज या ठिकाणी एक छोटे दोन तीन उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जो उपाय घेऊन आलेलो आहे की एखाद्या व्यक्तीला गुचकी लागते, गुचकी आपल्याला कशा पद्धतीने बंद करता येईल। गुचकीचे प्रकार दोन आहेत। एक जी गुचकी लागते ती काही काळानंतर लगेच बंद होते, ऑटोमॅटिकली बंद होते। तुम्ही काही करा अगर नका करू तरी बंद होते, किंवा पाणी पिल्यास बी बंद होते। परंतु अशा पद्धतीच्या काही गुचकी लागलेली असते की ती सलग रात्रंदिवस एखाद्या व्यक्तीला गुचकी लागते, ती थांबतच नाही। चार चार आठ आठ दिवस, महिना महिना काही व्यक्तींना गुचकी लागते। तर ही गुचकी कशी बंद करायची, किंवा जी आपल्याला नॉर्मली लागलेली गुचकी ती कशी बंद करता येईल आपल्याला, याबद्दल मी तुम्हाला दोन तीन स्टेप या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो, चला मग वेळ न घालवता आपण या ठिकाणी लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला जर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, पहिल्या उपायाने कशी गुचकी बंद करायची। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या व्यक्तीला गुचकी लागलेली आहे त्या गुचकी लागलेल्या व्यक्तीच्या डाव्या हाताची करंगळी अशा पद्धतीने पकडायची आपल्याला। आणि त्या डाव्या हाताचं ह्या ठिकाणी जी आपली नाडी असते, आपली जी नाडी उडते पाय तर लागते आपल्याला लगेच, ही जी नाडी अशा पद्धतीने आपल्याला पकडायची। आणि नाडी पकडून ज्या व्यक्तीला गुचकी लागलेली आहे त्या व्यक्तीला तोंड फक्त बंद करून श्वास थोडा रोखायचा सांगायचा। आणि आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असं काउंट करायचं आहे। कमीत कमी 50 काउंट करेपर्यंत त्या व्यक्तीला थोडं श्वास रोखून धरायला हवा, लगेच गुचकी थांबते। तर मित्रांनो, हा झाला पहिला उपाय। आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतो। मित्रांनो, आता दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला पा या ठिकाणी हा जो गुळ आहे, अगदी सोपा उपाय आहे, अगदी आपल्या घरात असणाऱ्या ज्या वस्तू आहेत आता याने आपल्या काही असे छोटे छोटे उपाय आपल्याला करता येतात। हा गुळाचा खडा खाल्ला, हा गुळ खाल्ला तरी आपली गुचकी थांबते, नॉर्मली ज्यावेळेस गुचकी लागते ती या उपायाने थांबते। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन उपाय, त्या उपायाकडे आपण आता लगेच जाऊया। तर मित्रांनो, हा जो उपाय आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही पाहिजे आपल्याला मोहरी। ही मोहरी आहे, आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते, आपण किचनमध्ये आपण वापरतो ही मोहरी। अशा पद्धतीची आपल्याला मोहरी हा उपाय करण्यासाठी पाहिजे। तर हा उपाय आपल्याला करायचा आहे कसा मित्रांनो, तर पहा या ठिकाणी आपल्याला ग्लासभर पाणी घ्यायचं आहे। आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे या उपायासाठी। आणि या असं पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं, एक ग्लास पाणी आपण टाकून घेतलं आहे। टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने एक चमचा मोहरी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची। 1.5 चमचा टाकू शकता तुम्ही। अशा पद्धतीने त्यामध्ये मोहरी टाकायची। आणि ही मोहरी टाकून झाल्यानंतर ही जी आपल्याला मोहरी आहे ही मोहरी आपल्याला उकळून घ्यायची। अशा पद्धतीने उकळायची का हे ग्लासभर पाणी आहे, हे ग्लासभर पाणी आटून फक्त आपलं एक कप पाणी शिल्लक राहीपर्यंत आपल्याला याला हे करायचं। चला तर आपण लगेच आता याला गॅसच्या फ्लेमवर आपण ठेवूया। चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता गॅस आपण चालू केलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने गॅस चालू करून आपल्याला यावर हे एक ग्लास पाणी ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं का जेणेकरून एक कप भर पाणी त्याच्यामध्ये आपलं राहिलं पाहिजे।
तर पहा मित्रांनो, आता आपले जे पूर्णपणे पाणी उकळून कमी झालेले आपली रेमेडी आता तयार झालेली आहे. चला तर हा उपाय कसा करायचा लगेच मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मोहरी एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घेतली आणि त्याचा एक कप पाणी ओस्तर आपण तिला उकळवले आणि पहा आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ते गाळून घ्यायचे. तर पहा मित्रांनो, या अशा पद्धतीने मोहरी उकळून घेतल्यानंतर हे जे पाणी, अशा पद्धतीचं मोहरीचं उकळलेलं पाणी, हे पाणी ज्या व्यक्तीला गुचकी लागली आहे, गुचकी थांबतच नाही, काही केल्या गुचकी थांबत नाही आहे, वारंवार गुचकी लागते, अगदी नॉनस्टॉप गुचकी बंदच होत नाही आहे, 4 दिवस 8 दिवस किंवा 2 दिवस सलग अशी एखाद्या व्यक्तीला गुचकी लागते, त्या व्यक्तीला हे प्यायला द्या. नक्की तुम्हाला इतका परफेक्ट हा उपाय आहे, नक्की रिझल्ट भेटल. परंतु उपाय करताना तुम्ही एकदा करून थांबू नका. हा सलग तुम्हाला हा उपाय कधीपर्यंत करायचा तुम्हाला, म्हणजे 4-2 दिवस करावा लागेल, कारण लगेच 4-2 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटल. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका.